शेगाव कारवार निपाणी जो आहे तो भाग जो आहे तो वर्षानुवर्षे नव्हे पिढ्यानपिढ्या सांगते आम्हाला महाराष्ट्र द्यायचं आहे. पहिले त्याच्यावरती उत्तर शोधा ना, त्याच्यावरती उत्तर द्या. काल जी बैठक झाली दिल्लीमध्ये त्याच्यात दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री होते. आणि त्याच्यानंतर एक मी माझ्या पण वाचनात आलं की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांच्या ट्विटरवर नक्की झाले पण ते ट्विटर हॅक झालं होतं किंवा काय झालं होतं. महत्त्वाचा मुद्दा काय की आता गेले 15-20 दिवस हा प्रश्न चिघळला जातोय, चिघळलाय. ठीक आहे, तुमचं ट्विटर हॅक केलं गेलं होतं तर मुख्यमंत्र्यांचं ट्विटर अकाउंट हॅक झालं होतं का वगैरे त्याच्यात तो शोध होईल. पण खुलासा करायला इतके दिवस का लागले? पोलीस कारवाई झाली ती तर ट्विटरवरती नव्हती झाली, ती प्रत्यक्ष कारवाई झाली होती. अटका प्रत्यक्ष झालेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या वाहनांना बंदी सुद्धा प्रत्यक्ष झाली होती. मग हे ट्विटरवरती झालेलं नव्हतं. जर ट्विटरवरती झालं होतं तर ते पटकन मुख्यमंत्री कार्यालय तेवढं एक सजग आणि जागृत असायलाच पाहिजे की आपल्या ट्विटरवरनं कोण काय बोलतंय. तर तो खुलासा दिल्लीमध्ये बैठक बोलवण्यापर्यंत का थांबला होता? आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत प्रश्न प्रलंबित आहे तोपर्यंत दोन्ही राज्यांनी काही करू नये हे काही नवीन सल्ला नाही आहे. हे तर असतंच, पण सुप्रीम कोर्टात हा किती वर्ष प्रलंबित आहे तो असताना सुद्धा, जर मी चुकत नसेल तर पृथ्वीराजजी तुम्ही सगळ्यांनी सांगा की तो सुप्रीम कोर्टात असताना सुद्धा बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला ते त्याच्या आधी दिला होता. विधानसभेचं अधिवेशन त्याच्या आधीपासून सुरू आहे तिकडे का त्याच्यानंतर सुरू आहे? तर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेपर्यंत केवळ महाराष्ट्रानेच थांबायचं का? या सगळ्या गोष्टीचा एक उहापोह नुसताच करून पोहे खाऊन निघणार असेल तर काय अर्थ नाही आहे त्याला. म्हणजे कालच्या बैठकीत नवीन काय झालं, नवीन काय घडलं असं? आणि आजपर्यंत ज्या ज्या वेळेला हा प्रश्न चिघळलाय त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला कर्नाटकच्या बाजूने तो चिघळवण्यात आलेला आहे, महाराष्ट्राच्या बाजूने नाही, महाराष्ट्राच्या बाजूने नाही. तर मग कालच्या बैठकीचा अर्थ काय होता? कशासाठी बैठक झाली? या मुद्द्यावर सर्व पक्ष बैठक बोलवणं गरजेचं होतं. या मुद्द्यावर सर्व पक्ष बैठक बोलवण्याचं गरजेचं होतं. केंद्राकडून केंद्राबरोबर बैठक केली जाते मात्र विरोधी पक्षाला राज्यामध्ये विश्वासात घेतलं जात नाहीये. सर्व पक्ष बैठक अजून होत नाहीये. नाही, मी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत भाषण केलं होतं तेव्हा विरोधी पक्ष हा शब्दच थोडासा विचित्र आहे. कोणाचा विरोधी? आम्ही सुद्धा आता उलट तो उद्या रस्त्यावर आम्ही महाराष्ट्र प्रेमी म्हणूनच होतो आहोत आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष हा नाहीये. मग विरोधी कोण आहे? जर सरकार महाराष्ट्राचं आहे तर महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राची बाजू मांडत नाही आणि विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरतोय तर विरोधी कोण आणि सत्ताधारी कोण? शेवटी महाराष्ट्र प्रेमी हा जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्राचं प्रेम जसं आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे तसं सरकारमध्ये आहे की नाही याचं उत्तर कधी कोण देणार? सर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मात्र जे ट्विट आहे, ट्विटवरनं जर हा विषय असेल तर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं जे ट्विट आहे मूळ की जजच्या गावांनी आम्हाला संकेत दिले त्यांना आमच्यामध्ये यायचं आहे, तो ट्विट अजूनही तसंच आहे, त्यांचं ट्विटही आहे. मग तेच माझं म्हणणं आहे ना की हा ट्विट म्हणजे हे जपे होती तुमकर नाही उलट मीठ चोळलं गेले काल. आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याला नुसतं ओला होबा नुसतं होयबा करून आलेले हे कसं मान्य होण्यासारखं उत्तर आहे का? हे ज्याप्रमाणे काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये एक गोष्ट मात्र कुठल्या प्रकारे चर्चा पाहायला मिळाली ते म्हणजे जवळपासची जे गावं आहेत त्या नागरिकांबाबतही कुठल्या प्रकारे चर्चा झाली. अनेक नागरिकांनी कर्नाटकमध्ये जाण्याचाही संकल्प केला आहे, त्यांचा विचार आहे, यावर कसा तुडवा काढता येईल असं वाटतं? नाही, याच्यावरती पहिलं बेळगाव कारवार निपाणी जो आहे तो भाग जो आहे तो वर्षानुवर्षे नव्हे पिढ्यानपिढ्या सांगते आम्हाला महाराष्ट्र द्यायचं आहे. पहिलं त्याच्यावरती उत्तर शोधा ना, त्याच्यावरती उत्तर द्या.